शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी रवींद्र चव्हाण हे पोलिसांमध्ये गेलेत, हलगर्जी करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी तक्रार रवींद्र चव्हाण यांनी मालवण पोलीसमध्ये केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी रवींद्र चव्हाण यांनी पोलीस स्थानकामध्ये धाव घेतलेली आहे. त्यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार केलेली आहे. तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं हे नंतर करता येईल, परंतु हे याला सगळ्याला जबाबदार 8 महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहे असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं. त्यामुळे सुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलंय. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती 43 फुटी उंचीचा पुतळा 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालं होतं आणि केवळ 8 महिन्यात तो कोसळला. आताच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जी पाहणी आहे ती तिथे केली आणि त्यानंतर थेट ते मालवण पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ऑगस्ट रोजी सदर जे जो पूर्णाकृती पुतळा आहे याचं जे गंजण्याचं जे काम आहे ते सुरू झालं होतं अशी पूर्वसूचना नौसेनांना दिली होती अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मात्र या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी या संदर्भात आताच थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मालवण पोलीस स्थानकात दाखल झालेले दिसत आहेत. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग.